नमस्कार मित्रांनो जर तुम्ही एच जेई इलेक्ट्रिकलसाठी म्हणजे एम एस सी बी ए ईसाठी जर तुम्हाला मेंटरशिप घ्यायची असेल तर तुम्ही या चॅनलवर येऊ शकता इथे ये तुम्ही क्लिक करा किंवा याची लिंक तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली भेटून जाईल तर इथे जर तुम्ही आला तर येथे तुम्ही बघू शकता की एस एस सी जे ई जर तुम्ही टार्गेट करत असाल तर तुम्ही जॉईन करा महाट्रान्स्को येई महा डिस्कॉम ए जी एम आय डी सी ई पी एस यू कोणते देत असेल तर ते आणि ऑल स्टेट एच आई तर यापैकी जे पण एक्झाम तुम्हाला द्यायची आहे इन शॉर्ट म्हण मन, म्हणायचं आहे की गेट्स सोडून जेवढ्या पण एक्झाम होतात ज्यामध्ये टेक्निकल असते त्या तुम्ही इथून कवर करू शकता आणि मग तुम्ही जर खाली पाहिलं तर इथे दिला आहे की फोर डबल नाईनमध्ये तुम्हाला ऑल इन वन वन टू वन मेंटरशिप भेटणार आहे आणि त्यामध्ये कसं राहील की पर्सनल गायडन्स राहील युवर एनी डाउट्स फॉर एनी इलेक्ट्रिकल एक्झाम थ्रू म्हणजे कोणती एक्झाम तुम्ही टार्गेट करत असाल आज तुमची टार्गेट एक्झाम दुसरी असेल उद्या दुसरी असेल तर तुम्ही त्याच्या रिलेटेड जेवढे पण डाऊट्स असतील तुमचे ते तुम्ही विचारू शकता आणि तिथे कशाप्रकारे डाऊट सॉल्व्ह केले जाईल की तुम्हाला एकतर कॉलवर अँसर दिला जाईल जर डाऊट त्या प्रकारचा असेल म्हणजे कॉलवरच बोलावं लागेल तसं असेल तर नाही तर मग व्हॉट्सअपच्या व्हॉईस किंवा टेक्स्टमधून देण्यात येईल आणि याच्याशिवाय जे ऑल इन वन चॅनल मेंबरशिप म्हणजे ना आता सध्या तरी चार चॅनल आहे जे प्रायव्हेट आहे त्याची मेंबरशिप तुम्हाला भेट देण्यात येईल ह्या चार चॅनल कोणते आहे ते नेक्स्टमध्ये आपण पाहूया तर फीचर्स काय राहणार आहे याची तर पहिली गोष्ट म्हणजे पर्सनल राहील म्हणजे तुमच्या एक्सक्ल्युजिव्ह एक्सक्लुझिव्ह तुमच्यासाठी राहणार आहे ते मेंबरशिप आणि टू वी कम्युनिकेशन राहील व्हॉट्सअपवर आणि जेवढे पण कोणताही तुम्ही डाऊट्स विचारा त्याचा ॲन्सर तुम्हाला भेटून जाईल देन तुम्ही जर फ्रेशर असाल आणि कमी टायमामध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल माझ्यासारखा किंवा मला तर नाही लागला म्हणा ॲक्च्युअलमध्ये तेवढा टाईम कारण की मी अभ्यास केलाच नव्हता पण जे मुलं करत आहे चार चार पाच पाच वर्ष तेवढा टाईम नाही घ्यायचा असेल लवकर सिलेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही जॉईन करा त्यानंतर गुड फॉर दोज हू आर गिवन आता काही काही स्टुडंट जे आहे ते खूप सारे एक्झाम दिले आहे या काही क्रॅक नाही झाली आहे ते जॉईन करू शकता म्हणजे कंपल्सरी नाही आहे जर तुम्हाला वाटत असेल का काही इम्प्रूवमेंट नाही होत असेल तर तुम्ही जॉईन करू शकता आणि कसं राहते की आता सपोज माझ्या गावात म्हणजे दोघच जण होते इलेक्ट्रिकलचे एक्झाम जे ई लेवलचे एक्झाम प्रिपेअर करण्यासाठी तर मग कसं राहते की म्हणजे तो आपल्याच दिशेनं चालला होता मी आपल्याच दिशेने होतो तर काही डिस्कस करायला कोणी राहत नाही कसं करा काय करा का जर तुम्ही एकटे डुकटे करत असाल प्रिपरेशन आणि तुम्हाला थोडी आयडिया नसेल की काय चालू आहे मार्केटमध्ये प्रकारे स्टुडंट स्टडी करत आहे तर तुम्ही जॉईन करू शकता मग जर तुम्हाला रिव्ह्यू पाहायचे असेल तर तुम्ही येथे क्लिक करू शकता तर इथे तुम्ही क्लिक कराल तर इथे तुम्हाला रिव्ह्यू भेटून जाईल आणि तुम्ही हे बघू शकता तर इथे ही रिव्ह्यू आहे युअर मेंटरशिप वॉज यूजफुल फॉर मी जेव्हा पण हे वाले चॅनल वगैरेचं यांनी मेन्शन केलं आहे तर इथे तुम्ही चेक करू शकता रिव्ह्यू त्यानंतर जर आपण खाली आलो तर इथे आता हे चॅनल मेंबरशिप म्हणजे याच्यामध्ये व्हॉट्सअप सपोर्ट नाही राहील कॉल नाही राहील काहीच नाही राहील फक्त मी जे टाकतो ते तुम्ही पहा आणि तुम्हाला जे त्यामधून भेटते तेवढं तुम्ही यूज करा तर याची फीज टू फोर नाईन आहे म्हणजे त्याच्या हाफ आहे आणि यामध्ये तुम्हाला मेंटरशिप चॅनल मेंबरशिप भेटेल ऑल द कंटेंट अँड कॉमन गायडन्स प्रोवाइडेड ऑन धित चॅनल तर म्हणजे जे पण मला वाटते की हे इम्पॉर्टंट आहे आणि जे मला जे वन टू वन मेंटरशिपमध्ये जे विचारतेत मुलं ते जर मला शेअर करायचं असेल तर ते मी येथे करून देत असतो आणि नोट्स वगैरे पण आहे आणि नोट्स वगैरे आहे नोट्ससाठी आता तो वेगळंच चॅनल बनवला आहे आणि जे पण आहे मला असं वाटलं की सगळ्यांसाठी कॉमन आहे सांगून द्यावं ते मी सांगतो वन वे कम्युनिकेशन राहील तुमचं काही इंडिव्हिज्युअल डाऊट राहील तो इथे सॉल्व्ह केला जाईल नाही देन आय एम पी एम सी क्यूमध्ये तुम्हाला टॉप नॉच वन थाउजंड एम सी क्यू झालेले आहे आणि ते थोडे थोडे वाढतच राहील आता ते काही थांबणार नाही आहे तर तुम्ही त्याचे पण रिव्ह्यू इथे बघू शकता की क्वेश्चनची लेवल काय राहील तर हे स्टुडंटची आहे ट्रिकी अँड डिफरंट देन क्वेश्चन्स आर व्हेरी गुड याज पर द आय बी पी एस पॅटर्न पाच ऑप्शन जर राहते ते तर ते तुम्ही बघू शकता त्यानंतर जर आपण खाली आलं तर हे तर झालं इथे रिव्ह्यू पण बघितले आपण आता तुम्हाला नोट्स जे आहे ते आपण इथे भेटणार ज्या आपण इम्पॉर्टंट नोट्स आहे त्या ॲड होतच राहणार जेवढ्या पण मला वाटते की ह्या युजफुल आहे त्या आम्ही शेअर करतच राहणार ते इथे भेटून जाईल आणि एक पी वाय क्यूचा आहे तिथे तुम्हाला सगळे पी वाय क्यूचे पेपर्स वगैरे भेटून जाईल तर हे सगळं आहे तर चार मेंबरशिप चार चॅनलच्या मेंबरशिप आणि ए आणि ऑल इन वन मेंटरशिप प्रोग्राम तर असं तुम्हाला भेटून जाईल तर याची जे व्हॅलिडिटी आहे ती थ्री मंथ्स राहील फीज नॉट रिफंडेबल म्हणजे रिफंड होणार नाही एक वेळेस गेले तर गेले दे। देन क्लॅरिफिकेशन जर पाच असेल तर तुम्ही वाले लिंक लिंकवर क्लिक करून इथे भेटून जाईल फार्स कमी तर इथे तुम्ही पाहू शकता देन जर वापस आले तुम्ही तर प्रोसेस काय राहील एनरॉलमेंटची ते जर तुम्हाला पाहायची असेल तर काय करायचं की जस्ट हा क्यू आर कोड जो आहे इथं क्लिक केला की के क्यू आर कोडवर तुम्ही येऊन जाणार तर या क्यू आर कोडवर तुम्हाला जे पण मेंटरशिप घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला वन टू वन घ्यायची आहे ज्याच्यासाठी फोर डबल नाईन आपल्याला पे करायची आहे आणि ऑल इन वन चॅनल मेंबरशिप जर घ्यायची असेल तर टू फोर नाईनमध्ये चॅनल मेंबरशिप या वन टू वन मेंटरशिपमध्ये इन्क्लुडेड आहे जर तुम्ही तुमच्या प्रकारे दोनपैकी एक चूज केलं की यावाल्या क्यू आर कोडवर पेमेंट केलं की यावाल्या क्यू आर कोडवर पेमेंट केलं की तुम्ही या नंबरवर ऐंशी दहा सात नऊ दहा सदो तीसवर मला त्याचा स्क्रीनशॉट पाठवला की पुढची प्रोसेस मी तिथे तुम्हाला सांगून देणार जर तुम्हाला माझ्याविषयी जर माहिती हवी असेल तर इथे आहे मी दोन हजार बावीसमध्ये एकशे सत्तेचाळीस रँक आली होती मला एस एस सी जेईमध्ये आणि महाराष्ट्रामधून रँक वन होती त्यानंतर पी सी एम सी जेईमध्ये माझी रँक एट होती महाजनको एईमध्ये रँक एकवीस होती आणि मग मी एच एल डी टी पण क्रॅक केला याची एक्झामच क्रॅक केली इंटरव्ह्यूमधून बाहेर पडलो देन आय सी जी एस सीमध्ये मी एक्झाम दिल्या मग त्याचे इंटरव्ह्यूच्या प्रोसेस वगैरे काही केल्या नाही देन एच पी सी एल ऑफिसरमध्ये एक्झाम क्रॅक केली ट्वेंटी ट्वेंटी थ्रीची पण इंटरव्ह्यूमधून बाहेर पडलो सेल एल एम टीमध्ये इंटरव्ह्यू पण क्रॅक झाला जी डी पण क्रॅक झाला आणि एक्झाम पण क्रॅक झाली येथे फायनली सिलेक्शन झालेलं ला आहे माझं सेल एम टीमध्ये आणि गेट मी एकोणीसपासून तर आता चोवीसपर्यंत जेवढ्या पण गेट झाल्या पूर्ण क्वालिफाईड आहे त्यानंतर बाकी जे पण माझं बेस मी देऊ शकेल ते तुम्हाला देणार आणि तुम्हाला आणखी माहिती जर घ्यायची असेल तर हे जे व्हॉईस मेसेज आहे ते तुम्ही इथून बघू शकता तर इथे क्लिक केलं की तुम्ही ते व्हॉइस मेसेज बघू शकता तुम्हाला इथे पण माहिती भेटून जाईल तर हे होतं की कशाप्रकारे तुम्ही ऑल इन वन मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करू शकता तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला जर गरज असेल गरज असेलच तेव्हाच जॉईन करा आणि नक्की जॉईन करा तुम्हाला फायदा होऊन जाईल आणि जसं की तुम्हाला माहीत आहे मा ट्रान्स्को एईमध्ये आता ट्वेंटी ट्वेंटी फोरचे पण इलिजिबल आहे तर तुम्ही तेथे पण तुम्हाला पण चान्स आहे येथे सिलेक्शन घ्यायचं नाही तर डिले होणार नेक्स्ट नोटिफिकेशन तर लवकरात लवकर सिलेक्शन घेऊन कमी कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही सिलेक्शन घेऊन घ्याल जास्त काही नाही वीस बावीस हजार स्टुडंट आहे याच्यापेक्षा कमी कॉम्पिटिशन तुम्हाला भेटत नाही आणि याच्यापेक्षा चांगला जॉब तुम्हाला भेटत नाही तर आय होप कर तुम्ही लवकरात लवकर जॉईन करून तुमचं सिलेक्शन घेऊन घ्याल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र